संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा हेच माझे हित करते सकळ तेने हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहती लकडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख हेच माझे हित करीती सकळ तेने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष तुका म्हणे शेष सेविनावडी वचन न मोडी बोली लेते हेच माझे हित करती सकळ तेने हा गोपाळ कृपा करी आरंभ विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान ऋणी तुमती ते आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी हे रंभा गजनायका गजमुखा भक्ता भवतुष ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलम चलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि तडिद्वास नीलम मेघावास वासम रमा मंदिरम सुंदरम चित्रकाशम वरम त्विष्टिकाया समन्नस्य पादम परब्रह्मलिंगम भजे पादुरंग Yeah.
कृतकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ति सौराष्ट्र सोमनाथम च श्रीशल्लम मल्लिकार्जुनम उज्जयिनी महाकाल मूर्धकारम अमलेश्वरम प्रलयवैजनाथम च डाकिनाभिमाशम सेतुवंदे तु रामेशम नागेशम द्वारिकाम वाराणस्यात विश्वेश्वर त्र्यंबकम हिमालय तो केदारम कृष्णेश्वरम तू शिवालय बेटा संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भाविदास जाणे त्यांचा हेच माझे हित करीती सकळ त्याने हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग प्रौढ प्रताप नंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरु रूढी परंपरांच्या सकळदंडात सकळबद्ध झालेल्या भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचे रणशिंग चौ दिशांनी फुंकरणारे जगद्वंदनीय जगद्गुरु संत तुकोबाराय श्री तुकोबाराय यांचा संतपर प्रकरणातील निवडलेला हा चार चरणांचा अभंग आहे विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे प्रत्येक वक्त्याचं प्रत्येक कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य आहे यत कार्य घटनस्ती अथवा भवनस्ती तत कारणस्थ प्रतिपादना यती किंवा इति परिहार या न्यायाप्रमाणे हे कीर्तन रूपी सेवेचं पुष्प अर्पण करण्याचं भाग्य लाभतंय आपल्या ग्राम कुटकुणीत भागवत सप्ताह सोळा इथं संपन्न होत आहे हरिनाम संकीर्तन सोळा इथं संपन्न होत आहे आणि या सोहळ्याच्या निमित्तानं हे पुष्प अर्पण करण्याचं भाग्य ज्यांच्या मार्फत आलं आमचे आदरणीय हरिभक्त परायण मनमिळव असे स्वभावाचे व्यक्तिमत्व मित्रवर्य आदरणीय हरिभक्त परायण शुभम महाराज घोरपडे यांचा फोन आला त्याचप्रमाणे आदरणीय मनमिळव स्वभावाचे असं व्यक्तिमत्व आणि आमचे जवळ बा आदरणीय कृष्णाजी बोंबटकर यांचा सुद्धा फोन आला आणि तुमचं आमचं भेट घडून आली तसं तर रस्त्यानं बऱ्याचदा जाणं येणं होते गावाकडे मात्र इथं 2 किलोमीटर आतमध्ये कधी येण्याचा योग आला नाही ओळख नव्हती मात्र ओळख ही नवीन असल्यासारखी वाटत नाही तर ओळख ही कायमस्वरूपीची जुनी असल्यासारखी वाटते तुमची आमची वयक नव्हती पहिल्यापासून तुमची आमची वयक झाली आल्या गेल्यानं लय दिवसांपासून इच्छा होती मनाची खरोखर तुम्हा भेटण्याची इच्छा ह्यासाठी महत्वाची होती का जवळच हाकेच्या अंतरावरती लक्ष्मणगिरी बाबांचं देवस्थान आहे आणि त्यांच्या छत्रखायाखाली हा सप्ताह इथं संपन्न होत आहे या सप्त्यासाठी तळमनधानानं समर्पित भावानं छोट्यातली छोटी सेवा असो का मोठ्यातली मोठी सेवा असो इथल्या मंडपात झाडण्याचं कार्य असो का मंडप टाकण्याचं कार्य असो सगळ्या कार्यात समर्पित असणारे सर्वच्या सर्व गावकरी मंडळी कारण कुठल्याही एका माणसाचा खेळ नाही बऱ्याचदा वाटत असेल शुभम महाराजांना किंवा वारकरी संप्रदायाच्या लोकांना का बा सहज होईल मात्र त्यांच्यासोबत बाकी गाव गाव पूर्णच्या पूर्ण गाव जोपर्यंत त्यांच्या पाठीशी उभं राहत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी सहज होत नाही बाबा एकट्याचं नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला जगद्गुरु संत तुकोबाराय सांगतात एकट्याचा अजिबात खेळ नाही सर्वच्या सर्व मंडळी शुभम महाराज असो का बाकीचे महाराज लोक असो यांच्या पाठीशी भरभक्कमपणे अशी उभे राहतात तेव्हा कुठं हा सप्ताह इथं संपन्न होत असतो ज्यांची प्रथम चाल झाली आदरणीय हरिभक्त परायण कथाकार ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्त परायण अत्तरकर बाबा असो लक्ष्मणगिरी महाराज संस्थान यांचे वारकरी आहेत आदरणीय हरिभक्त परायण मनमिळव स्वभावाचं व्यक्तिमत्व अगदी थोड्या वेळासाठी वेळ झाली आणि आपलंच व्यक्तिमत्व ज्यांनी करून घेतलं आदरणीय शिंगाळे महाराज श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्त परायण आमचे ज्येष्ठ बंधू भानुदास महाराज बोबळे आदरणीय हरिभक्त परायण भगवान महाराज आदरणीय हरिभक्त परायण जयदीप महाराज श्री संत गजानन महाराज संस्थान वर्णा फाटा रोहना त्याचबरोबर सर्वच्या सर्व टाळकरी रुंद इथं आवर्जून इथं उपस्थित आहात आणि चांगल्या रीतीनं तर पावल्या खेळून आध्यात्मिक वातावरण निर्माण होत आहे
गळ्यामध्ये टाळच नाही हे भाग्याची गोष्ट आहे बाबा. सहज टाळ गळ्यामध्ये येत नाही. दारुड्यातल्या दाबळ्यातल्या माणसाला सुद्धा वाटते का माझं बरोबर टाळ घेऊन महाराज उभं राहिलं पाहिजे. दारुड्यातल्या दारुड्यालाही माणसाला वाटत असते. दृष्ट प्रवृत्तीचा गुंड प्रवृत्तीचा भांडखोर माणसाला सुद्धा वाटते माझ्या पोराच्या गळ्यामध्ये टाळ असावा टोक्यामध्ये टोपी असावी प्रत्येकाला वाटते मात्र पाय वळत नसतात बाबा. कुडी कन्या पुत्र सात्विक तयाचा आई थोडस पुढे सरका फक्त माग एकदम रेटून रेटून कधी झोप लागेल काही सांगता येत नाही थोडस पुढे सरका. कुडी कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरिक यात सुद्धा तुकोबर आहे. कन्येला फार महत्वाचं प्रथम स्थान देतात. कुडी कन्या पुत्र होती सात्विक कन्या प्रथम घेतल्या जाते. आमच्या संप्रदायात असो आमच्या धर्मात असो आमच्या अध्यात्मात असो नारी शक्तीला प्रथम क्रमांकाचं स्थान आहे. पार्वती पते हर हर महादेव म्हटलं जाते. सीताराम म्हटलं जाते. राधाकृष्ण म्हटलं जाते. आमच्या धर्मामध्ये महिलांना प्रथम क्रमांकाचं स्थान आहे. पहिल्यांदा नारी नंतर 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 नर या. नारीला फार महत्वाचं स्थान आमच्या संप्रदायात आमच्या अध्यात्मात पूर्वीपासून दिलेलं आहे बाबा. सर्वच्या सर्व टाळकरी वृंद अत्यंत चांगल्या रीतीने तो उपस्थित आहेत आणि आपला नामसंकीर्तन सोहळा फार थाटामाटात. आजचा दुसऱ्या दिवसाचा सोहळा दुसरी कीर्तन सेवा दुसरे चरण संतांचे या नयाप्रमाणे संतांचे पायी हा माझा विश्वास. मुळात आपल्या गावामधील हे वैभव संपन्न होत आहे भाग्याची गोष्ट आहे बाबा. संतांचे तुम्हा आम्हावरती फार महत्वाचे असे उपकार आहेत. भगवंत सांगत असतात यारे यारे याल तरी यारे लागे अवघ्या माझे मागे मागे. ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांनी त्यांचे माझ्यासोबत या. मात्र संत सांगतात यारे यारे लहान थोर याती भलती नारी आवर्जून सांगतात या गड तुमचं ही त्याच्यामध्येच आहे.
भगवंत फक्त जन्म घेत असतात भगवंताच्या जन्माचं प्रयोजन फक्त कशासाठी असते तर त्यांच्या भक्तांच्या रक्षणासाठी असते मात्र संतांचं जीवन हे जगाच्या कल्याणासाठी असते जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे परोपकाराय इदमं शरीरम या न्यायाप्रमाणे संत झटतात आणि तुमच्या आमच्या कल्याणाची भाषा बोलतात बाबा हे बोलणं फार महत्वाचं आहे आणि या संतांच्या आशीर्वादाच्या रूपानं आपल्या गावामध्ये नामसंकीर्तन सोहळा संपन्न होत आहे ज्यांचे आजचे अन्नदान झालं आदरणीय बोंबटकर बंधू सर्व परिवार त्याचप्रमाणे सकाळची अन्नदानाची सेवा ज्यांच्या मार्फत होती आदरणीय डवंगे परिवार आणि ह्याही पेक्षा महत्वाचं सर्व उपस्थित सर्व माता भगिनी सर्व श्रोता वर्गांच्या सर्वांच्या पांडुरंगाला त्रिवार दंडवत करतो आणि कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करतो भेटाला भेटाला मनुष्याच्या आयुष्यामध्ये विश्वासाला फार महत्वाचं स्थान आहे बाबा विश्वास फार महत्वाची गोष्ट आहे नेमका आम्ही विश्वास कोणावरती ठेवतो हे पण महत्वाची गोष्ट आहे एखादा सहज गावामध्ये येत असतो आणि तो सांगतो तिघ जणांना जोडा तुम्ही तीन तीनची साखळी करा शंभर शंभर दोन दोनशे रुपये पाच पाचशे हजार हजार दोन दोन हजार रुपये लावा तुम्ही तिघ जण जोडा त्यांना तीन तीन जोडा करायला लावा एखाद्या कंपनीच्या फायद्यासाठी बाबा त्याच्यावरती डोळे झाकून आम्ही विश्वास ठेवत असतो तीन 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 माणसं जोडत जातो आणि कंपनी कुठं एकदा भूर होऊन जाते आम्हाला सुद्धा समजत नाही बाबा हा अंधविश्वास आम्ही त्याच्यावरती ठेवत असतो बऱ्याचदा भूलतापांना बुडी आम्ही वेळोवेळी पडत आहे दर पाच वर्षांनी लोक येतात आम्हाला सांगतात तसं करू गावाचा विकास करू सगळ्या गोष्टी होतात सगळ्या गोष्टी आम्ही भूलतापाला बळी पडतो आणि नेहमी 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 ह्या गोष्टी होत असतात जगद्गुरु संत तुकोबाराय सुद्धा लोहगावला गेले आणि लोहगावला गेल्यानंतर तिथे कीर्तन करतायत कीर्तन संप कीर्तन सेवा संपन्न झाली पूर्ण संपूर्ण कीर्तनावरती जगद्गुरु संत तुकोबारायांनी भगवंतावरती विश्वास ठेवण्याची हाक प्रत्येक उपस्थित श्रोत्या वर्गाला दिली जगद्गुरु संत तुकोबाराय कीर्तनात तल्लीन झाले सर्वचे सर्व टाळकरी मंडळी होते 14 टाळकरी फार म्हणजे कुठेही गेले जगद्गुरु संत तुकोबाराय सोबत असायचे आणि या टाळकरी मंडळींच्या समक्ष सर्व श्रोते मायबापांच्या समक्ष जगद्गुरु संत तुकोबाराय सांगतात भगवंताबद्दल भगवंताचा विश्वास प्रतिपादित करतात आणि प्रतिपादित करत असताना एक कथा जगद्गुरु संत तुकोबाराय सांगतात महाभारतातली कथा असते भीष्माचार्यांनी भीष्म प्रतिज्ञा केलेली असते अर्जुन नेहमी म्हणत असतो अर्जुन म्हणायला लागतो आणि भीष्म पितामहांना म्हणतात का तुम्ही सरसेनापती आहात तुम्ही सरसेनापती असले तरी पांडवांचं पारड एवढे महारथी आमच्या बाजून आहे या जगामध्ये असं कोणी परास्त करू शकत नाही भीष्म पितामहा म्हणून तुम्ही आहात सर्व पांडवांचे गुरुवर्य म्हणून कोण असेल तर द्रोणाचार्य असो कृपाचार्य असो अश्वस्थामा असो महारथी कर्ण असो या सगळे महारथी आमच्या बाजूला असताना सुद्धा तुम्ही सरसेनापती असताना सुद्धा तुमच्या मनामध्ये पांडवांबद्दल काही ना काही प्रेम आमच्यापेक्षा जास्त काटोकाट भरलेला आहे
आणि अगदी त्याच कारणामुळे तुम्ही हलगर्जीपणा करताय. तुम्ही मनापासून शरीरानं जरी आमच्या बाजूने असाल तरी मनानं आमच्या बाजूने नाहीये. भीष्माचार्यांना या दुर्योधनाचे हे शब्द टोचले गेले, काटे टोचावे अशा रीतीने हृदयामध्ये टोचले गेले आणि भीष्माचार्य प्रतिज्ञा करतात, उद्याचा सूर्योदय झाल्यानंतर सूर्यास्त होईपर्यंत हे पृथ्वी पांडवांपासून निषिद्ध करून टाकेल, सर्वच्या सर्व पांडवांचा नायनाट करेल. नाहीतर भगवंताला सुद्धा जो भगवंतांनी प्रतिज्ञा केलेली आहे का पूर्ण महाभारतामध्ये मी शस्त्र हाती घेणार नाही, भगवंताची प्रतिज्ञा तरी मोडीत काढेल. प्रतिज्ञा केलं जाते महाराज, भीष्माची प्रतिज्ञा नसते, तुमच्या आमच्या सारख्यांची प्रतिज्ञा नसते. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, प्रतिज्ञा रोजच घेतो, रोज दुऱ्यावरती आमचे वाद होत असतात. प्रतिज्ञा साध्या सुद्धा माणसाची अजिबात नसते. भीष्माचार्याची प्रतिज्ञा केल्यानंतर प्रतिज्ञा पूर्णत्वात जाणार, काळ्या दगडावरची रेष असते आणि ही रेष असताना सुद्धा भीष्म प्रतिज्ञा होते आणि पांडवांच्या खेम्यामध्ये पांडवांचे जे टाकलेले तंबू असतात त्या रावट्यांमध्ये पांडव निद्रिस्त झालेले असतात आणि या सगळ्यांचा एक प्रमुख असतो तो म्हणजे पार्थ अर्जुन. अर्जुन छान निद्रिस्त झालेला असतो, निद्रिस्त अर्जुनाला निद्रिस्त झाला असतो ढारढूर घोरायला लागतो. भगवान श्रीकृष्ण जागे असतात, इकडे तिकडे पाहतात, सगळी टेहाळणी करायला लागतात, एका एका रावटीमध्ये जातात, भीमाच्या रावटी जातात, भीम सुद्धा डारडूर झोपलेला, युधिष्ठिर सुद्धा झोपलेला, फिरत 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 येतात अर्जुनाच्या रावटीत, अर्जुन सुद्धा डारडूर झोपलेला असतो आणि या झोपलेल्या अर्जुनाकडे पाहून भगवंत सुद्धा चिंतेत पडतात. अर्जुना अरे पार्था उठ, भीष्म प्रतिज्ञा झालेली आहे, भीष्म प्रतामांनी पितामहा भीष्मांनी प्रतिज्ञा केलेला तुमचा नायनाट करायचा असं ते म्हणतात. मग एवढं असून सुद्धा राजा असा धारडूर झोपला राजा, तुला अजिबात चिंता वाटत नाही का रे? भगवंताला पार्थ उठून सांगतात, अर्जुन उठून सांगतात, भगवंता ज्या वेळेस आमची चिंता सगळीच्या सगळी तू आहात असताना, तुम्ही आमच्यासाठी जागे असताना आम्हाला नेमका कोणत्या गोष्टीची भीती असेल? भीती असते का माने घालून या भार राहिलो चिंती निर्विली संती विठोबाची. विठोबाची संती आम्ही मिळवलेली आहे आणि भगवंत आमचा पाठीराखा असताना सुद्धा आम्हाला कोणी आमचं वाकळ करू शकत नाही हा विश्वास अर्जुनाला सर्वच्या सर्व पांडवांना होता म्हणून चिरनिद्रिस्त झालेले होते, अजिबात चिंता नव्हती. भगवंताला सुद्धा चिंता पडली, आता पांडवांचं उद्या होणार काय आणि असा निद्रिस्त झालेला आहे अर्जुन, निद्रिस्त झाले सर्वच्या सर्व पांडव मंडळी. या पाहून भगवान श्रीकृष्णाला सुद्धा चिंता होते, त्याच्यातून सुद्धा उपाय काढतात. मग द्रौपदीला आणलं जाते, मग चपला बरोबर त्यांनी चपला कवटाळून घेतात आणि भीष्म पितामह सांगतात, द्रौपदी अष्टपुत्र सौभाग्यवतीचा पूर्ण आशीर्वाद दिल्यानंतर भगवंताला भगवंताकडे पाहून भीष्म पितामह द्रौपदी सांगतात, पांचाली जो भगवंत तुझ्या चपला सुद्धा कवटाळून ठेवतो तुझ्या नवऱ्याला अजिबात कोणीच मीच का कोणीच मारू शकत नाही, कारण विश्वास होता तो भगवंतावरती. कथा संपन्न होते, जगद्गुरु संत तुकोबारायांची ही कथा संपन्न झाल्यानंतर दृष्टांत संपन्न झाला, विश्वासाचं प्रमाण दिलं गेलं आणि हा प्रमाण दिल्या गेल्यानंतर कीर्तन झालं आणि सर्वच्या सर्व श्रोते मंडळींपैकी एक जाणकार असा श्रोता येतो आणि जगद्गुरु संत तुकोबारायांच्या भावे चरणी मस्तक ठेवतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी आणि सहज तुकोबारायांना म्हणतात, तुकोबाराय महाराज तुम्ही सांगलेला दृष्टांत अत्यंत जिवारी लागलाय, खूप छान वाटलं, भगवंतावरती विश्वास
या पांडवांचा होता त्यांचा नायनाट कोणी करू शकले नाही अजिंक्य राहिले मग तुकोबाराय तुमचा नेमका विश्वास कोणावर आहे ते तरी आम्हाला सांगा तुकोबाराय सांगतात अभंगाच्या पहिल्या जसा खोकला आपसुक येतो ना सांगावं लागत नाही खोकल्याच्या उबळला आपसुक खोकला येतो कारण सर्वच्या सर्व टाळकरी मंडळी आपल्या खुटपुरी गावाचा नामसंकीर्तन सोहळा सर्वच्या सर्व इथं उपस्थित होऊन पार पडताय त्यांना प्रतिसाद देणं हे गावकरी म्हणून आमचं कर्तव्य आहे बाबा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या टाळ्या झाल्यामुळे एखादा झोपल्याशी ना अंधारा गिंधारा तर समजत नाही आणि झोपल्यावर घोरत नाही फार उपकार असतात आमच्या सारख्या बरं संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात माझा विश्वास आहे कोणावर विश्वास आहे तर संतांवरती आहेत मग तुम्ही स्वतः संत असताना संतांवरती विश्वास ठेवतात हे नवल गोष्ट आहे आम्ही माणूस असताना आम्हीच बाकीच्या माणसांच्या काळ्या करण्याचा आम्ही कधी थांबवत नाही बाबा काळ्या करून आमच्या अजिबात चालूच असतात शेजारी शेजारी धुरे एकदम बारीक होतात माणसं वाढत चालले धुरे लहान होत चालले धुरे कोरून 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 इतिहास साक्ष आहे बाबा ज्यांनी ज्यांनी धुरे कोरले ना ते कधी सुखी झाले नाहीत आणि जे सुखी झालेले आहेत त्यांनी धुरे कधीच कोरले नाही विठाला विठाला जगद्गुरु संत तुकोबाराय सांगतात माझा कोणावरती विश्वास आहे तर संतांवरती विश्वास आहे विश्वास असणं फार महत्वाची गोष्ट आहे बाबा सर्व गोष्ट चालली आहे विश्वासाच्याच भरोशावर चालली आहे डोळे मिटून घास खातो आपण विश्वास आहे आमच्या बायकोवरती आमच्या आईवरती विश्वास आहे का हे दोन थेंब रोगरचे टाकणारे हा विश्वास आहे म्हणून खातो जे मोठे मोठे श्रीमंत लोक असतात ना कोट्याधीश लोक पहिले घास खायला लावतात पहिले घास तू खाऊन दाखव मग दुसरं जेवण करायला लावतात कारण विश्वास नसतो सगळ्या गोष्टी चालल्यात विश्वासावरतीच चाललाय जगाच्या मालकावर सुद्धा आमचा विश्वास असायला पाहिजे बाबा नव्हे ज्या वेळेस आम्हाला दुःख असेल त्या दुःखामध्ये विश्वास असायला पाहिजे का भगवंत पाहत आहे आणि जेव्हा मी सुखात आहे
तेव्हा सुद्धा आमचं लक्ष असायला पाहिजे भगवंत आमच्याकडे पाहताय. कधी कधी आम्ही माजले जातो, मातून आमच्या प्रत्येक विचार बाय महिला मंडळी वाचतात. त्या पोतीमध्ये एक शेवटची ओळ असतात, उतू नये मातू नये घेतला वसा टाकू नये. मात्र जेव्हा आमच्याजवळ पैसा येतो, संपत्ती येतो, सत्ता येतो, याच्या सत्तेची नशा आमच्या डोक्यामध्ये जेव्हा चढायला लागते, भगवंताचा विश्वास सुद्धा आमचा डळमळीत होऊन जातो, डळमळीत होऊन जातो. आणि भगवंताला सुद्धा आम्ही विसरून जातो. कुंती माता सुद्धा सांगायची, जेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले आता महाभारत संपन्न झालं, युधिष्ठिर राजा झाला, चक्रवर्ती सम्राट झाला, मी जातो, तुला काय पाहिजे आता विचारायला लागते. कुंती माता सहज म्हणते, भगवंता द्यायचंच असेल थोडंफार दुःख मला दे, हे दुःख ज्या वेळेस असेल माझा विश्वास अढळ तुझ्यावरती राहील. विठाला विठाला. आमचा भगवंतावर अजिबात विश्वास नाही बाबा, अजिबात विश्वास नसते. आम्हाला जर एखादा देव पावला नाही ना, सहज महाराज मंडळीला विचारतात, महाराज एवढे 52 गुरुवार केले, गजानन बाबा पावले नाही, एकदा बदलून पाहू का देवले. रोज लोटाभर जल घेऊन जातो, समस्या मिटता मिटत नाही, देव बदलून टाकू का. आमचा विश्वास हा डळमळीत असतो बाबा. मुळात अध्यात्म, मुळात भगवंत, मुळात संत आम्ही पूजतो काज कशासाठी, अध्यात्मात कशासाठी येतो. आमच्या जीवनात बदल होण्यासाठी मी येत नाही, तर आमच्या अंतरात्म्यात बदल व्हावा याच्यासाठी मी आम्ही अध्यात्मात येत असतो. विठाला विठाला. अध्यात्म हा स्वतःमध्ये बदल करण्यासाठी आहे, जगामध्ये बदल करण्यासाठी नाही. काही शोधायचंच असेल तर अध्यात्मामध्ये स्वतःमध्ये शोधलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी शोधायला गुगल रिकाम पडलाय बाबा, आपण गुगल वरती शोधू शकतो. काय शोध लावायचा आहे ना, आमच्यात लावता यायला पाहिजे बाबा. आम्हाला लावणं फार महत्वाची गोष्ट आहे. भगवंतावरती अतूट श्रद्धा, अतूट विश्वास आम्हाला असायला पाहिजे. आम्ही भगवंतावरती श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवत नाही. वी बिलीव्ह इन गॉड बट वी डोंट ट्रस्ट हिम. आम्ही त्यांच्यावरती आमची श्रद्धा असते, मात्र आमचा विश्वास हा डळमळीत होत असतो. ज्या दिवशी आमचा भगवंतावर विश्वास हा त्रिकालवादी अशा स्वरूपाचा असेल, सत्य स्वरूपाचा असेल, बेटा खाली बसून घे, बसून घे. विठाला विठाला. विश्वास असणं फार महत्वाची गोष्ट आहे बाबा. आमचा विश्वासाला प्रमाण कधी कधी श्रद्धा असते, कधी कधी भरोसा ठेवला जाते. मात्र भरोसा म्हणजे विश्वास अजिबात असू शकत नाही. डोंबाऱ्याचा खेळ चालू होता, त्या काळातली गोष्ट होती, ज्या काळामध्ये मोबाईल नव्हते. आताच्या काळामधली गोष्ट नाही, त्या काळामध्ये ज्या काळामध्ये अँटिनावरती टीव्या चालायच्या, सहज उभं राहायचं आणि फिरवायचं, गोल 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 गोल. काय दिसते रे, मुंगे आल्या मुंगे आल्या मुंगे आल्या, चित्र आलं चित्र आलं चित्र आलं, पट्टे आले पट्टे आले पट्टे आले, खामगावकडे फिरो बुलढाणाकडे फिडो. त्या जमान्यातली गोष्ट आहे, त्या जमान्यातली गोष्ट आहे. ज्या जमान्यामध्ये बाळ झोपायचं असेल त्यावेळेस आई हा अंगाईचं गीत गायची, त्या जमान्यातली गोष्ट आहे. ज्यावेळेस बाया हरिपाठ म्हणायच्या, त्या जमान्यातली गोष्ट आहे बाबा. डोंबाऱ्याचा खेळ चालू होता आणि या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये एक दोरी बांधलेली होती, दोन मोठे मोठे खांब होते, त्या खांबावरती दोरी बांधलेली होती आणि त्या दोरीवरतून एक बाई फिरत होती, चालत 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 जायची, वापस यायची, चालत जायची, वापस यायची. उंचच्या उंच जवळपास 20 फूट उंचाच्या दोरीवरती ही बाई चढायची. हातामध्ये लेकरू होतं आणि या लेकराचे, हिच्या घराचे, हिच्या कुटुंबाचे पोटाचे खडगी भरण्यासाठी ही बाई नेहमी चालायची. आणि त्या दोरीहून चालता 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 खेळ संपन्न होत होता. जोरा 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 जोरामध्ये ढोल वाजवला जात होता, तिचा मालक जोरा जोरांना पिटत होता ढोल. तसे तसे लोकांची खिसे रिकामी होत होते, फिरणाऱ्या लोकांच्या जोडीमध्ये सहज पैसे टाकले जायचे. आणि हा पैसा गोळा करता 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 हा खेळ चालू असताना अर्धा तास होतो, पाऊन तास होतो. बेट खाली बसून घ्या, तुम्ही बसून घ्या, खाली घ्या पटकन बसून खाली. हा खेळ चालू असताना रस्त्यानं चालतात, वरतून त्या दोरीवरून चालता 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 तोल जायचा आपण सावरायची, तोल जायचा आपण सावरायची. आमची सुद्धा तशीच कसरत असते बाबा त्या दोरीवरून चालणाऱ्या बाई सारखी. मायचं ऐकलं तर बायको म्हणते मायचं गोकुरू आहे, बायकोचं ऐकलं तर नंदी बैल आहे म्हणते. अशा परिस्थितीमधून माणसं सुद्धा चालत असतात. सोपी गोष्ट नाही, अजिबात सोपी गोष्ट नाही.
जर बहिणीला दोन पैसे शिल्लक दिवाळीला दिले का लगेच डोळे वटारला जातात, तीन दिवस घरामध्ये कर्फ्यू लागत असते बाबा। गोष्ट फार महत्वाची आहे, त्या काळातली ती गोष्ट, त्या दोरीवरून चालायची बाई वापस यायची, चालायची बाई वापस यायची, थोडा वेळ झाला ना झाला, खेळ संपन्न झाला, पाहिजे तेवढा पैसे मिळकत जुळवल्या गेली आणि ती बाई खाली उतरल्या गेली। खाई खाली उतरल्यानंतर त्या बायाच्या जमलेल्या होत्या, सहज गेल्या म्हणाले, बाई एवढे चांगले तारेवरून चालणाऱ्याची तू कसरत करते, पोटाची खळगी भरते, पोट भरणं या जमान्यामध्ये सोपं नाही, तू पोटाची खळगी बरोबर खांद्याला खांदा लावून मालकाच्या सोबत राहते, नव्हे मालकापेक्षा एक पण पुढे आहे, खाली मालक वाजवतो, तू दोरीवरून चालत। खूप चांगल्या रीतीने खेळलीस ही माझी मैत्रीण आली, हे फक्त शेवटच्या 5 मिनिटात आली, अर्धा तास तू खाऊ खूप छान रीतीने तारेवरतून चालली, फक्त हिच्यासाठी एक फक्त एक 2 मिनिटं परत एकदा वरती त्या दोरीवरून चालून दाखव। ती बाई म्हणायला लागते, मी चालू शकणार नाही आता, मी त्यावेळेस माझ्या पोराच्या पोटाची खळगी भरवण्यासाठी चालली, आता मी चालू शकत नाही। त्या बाया सहज म्हणाल्या, आमचा तुझ्यावरती विश्वास आहे, तू विश्वासास पात्र असू शकते, तू नक्की चालू शकते, त्याच्यावरती एकदा चालून बघ। ती म्हणते, अजिबात जमणार नाही मला, शक्य होणार नाही। अरे नाही, आमचा विश्वास आहे तुझ्यावरती, तू चालू शकते। ती म्हणते, आता माझ्या पोराला झोप आली, आता झोप आली बाई, मी फक्त त्याला पाळण्यामध्ये टाकतो, फक्त तुमचं एकदा लेकरू माझं द्या, मी त्या 20 फूट उंचावरच्या त्या तारेवरती एकदा चालून पाहिजे, अजिबात देतील का बाया? नाही। सगळ्या बाया नाही म्हणायला लागले, तुझं लेकरू दे, तुझं लेकरू दे, तुझं लेकरू दे, सगळ्या जणांनी नकार दिला, त्यांचा भरोसा होता मात्र विश्वास अजिबात नव्हता। बेटाला बेटाला भगवंतावरती फक्त भरोसा असतो बाबा, संतांवरती आमचा भरोसा असतो, विश्वास अजिबात नसतो। आम्ही थोड्या ना थोड्या गोष्टी, एखाद्या गोष्टी मनासारख्या झाल्या नाही, सहज आम्ही बदलून टाकण्याचा प्रयत्न करत असतो। अध्यात्मामध्ये तसं असता कामा नये बाबा। संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, आम्ही सर्व भावे दास झालो संतांच्या भरोशावरती, कारण संत आमच्यामध्ये, आमच्या अध्यात्मामध्ये, आमच्या जीवनाचा काया पालट केल्याशिवाय राहणार नाही। आजचा दिवस फार महत्वाचा आहे, नाथषष्ठीचा दिवस, अधिकारी महापुरुष होते आणि ज्यांच्या संतांच्या पायावरती विश्वास ठेवायचा तो संत सुद्धा त्या धाटणीचे असायला पाहिजे। आज बरेचसे संत जे म्हणून घेतात, बरेचसे संत जेलमध्ये बंद आहेत, मागे एक आकडा आला होता, त्या आकड्यानुसार 3500 लोक जे संत म्हणून घेतात ते तुरुंगामध्ये कुंठित झालेले आहेत। ते संत अधिकारी पुरुष असू शकत नाही, स्वतःला संत म्हणत असतील। जगद्गुरु संत तुकोबाराय फार शान सांगतात, भगवे तरी श्वान सहज रूप त्यांचे, तेथे अधिकार काय पंत। भगवा जर भगवा जर विचार केला, भगवे कपडे जर घातले जातात ते कुत्रे सुद्धा घालतात, मात्र त्याला अधिकार असता कामा नये। आणि अधिकारी महापुरुष, अधिकारी संत असायला पाहिजे, त्या संतांच्या पायावरती विश्वास ठेवल्यावर आमच्या जगाचं आमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। विठ्ठला विठ्ठला संतांच्या साहित्यामध्ये गेलं जसं एखादं लोखंड असते, ते लोखंड जोवरती मातीमध्ये उभं असते ना बाबा, त्याला गंज लागण्याची भीती असते, आणि त्या लोखंडाला जेव्हा परिसराचा स्पर्श न होतो ना होतो, त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, कशामध्ये होते, ते सोन्यामध्ये होते। पण हा परिस कोणी कोणी पाहिला, हात वर करा बरं, कोणी पाहिलाय? अजिबात नाही, आम्ही पाहिला नाही, पण लोक सांगतात, आम्ही विश्वास ठेवतो। हा परिस म्हणजे काय असेल तर ते संत आहेत। विठ्ठला विठ्ठला एखादा वाला कोणी असतो, सहज जात असतो, मारून 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 माणसं मारतो किती, एक माणूस मारायचा, एक खडा रक्ता डोळवायचा, रांजणा टाकला जायचा, दुसरा माणूस मारायचा, रक्तामध्ये खडा डोबवला जायचा, रांजणामध्ये टाकला गे जायचा, असं करता 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 7 रांजण भरल्या गेली आणि संत नाराज मुनी तिथे आले, सहज उपदेश झाला आणि संतांच्या सानिध्यात आल्या ना आल्या, फक्त संत होऊन गेले नाही तर देवानं कसं जगावं हे वाल्मिकी ऋषी सांगून गेले। विठ्ठला विठ्ठला तुका म्हणे महापातके पतित होवी ती जीवन मुक्त हे रामात्री,
पातकातले पातक मान सुद्धा संतांच्या सानिध्यामध्ये आलेने आणि त्यांचा जीवनाचा कायापालट झाला. आम्ही एवढे पापी नाही आहेत बाबा, अजिबात पापी नाही. मग संतांच्या सानिध्यामध्ये महापुरुषांच्या अधिकारी व्यक्तिमत्वांच्या सानिध्यामध्ये आलं ना आलं आमच्या जीवनाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी जीवनगुरु संत तुकोबाराय सांगतात, संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भाविदास झालो त्यांचा. नाथ बाबांच्या घरी श्रीखंड येतो आणि सहज सांगतो, एक मोलमजुरी करण्यासाठी एक पोरगा येतो, कमरेला बांधलेलं असतं, धोतर बांधलेलं असतो, अंगामध्ये अंगरखा घातलेला असतो, डोक्यामध्ये पागुटी बांधलेली असते आणि अनवाणी पायाने येतो, चालत 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 येतो आणि सहज नाथ बाबांच्या वाड्यामध्ये येतो आणि म्हणायला लागतो, माते खायला वाळ काही असेल तर. गिरजा माता येतात आणि म्हणतात, कोण र तू? श्रीखंड आहे मामा. श्रीखंड्या माये, पोटाची खळगी भरायची आहेत, खूप भूक लागली आहे, काहीतरी खायला वाळ. गिरजा माता सहज जाते, भाकर तुकडा आणून देते. नाथ बाबा बाहेर येतात आणि नाथ बाबा बाहेर आल्यानंतर सहज म्हणतात, कोण तू? तो म्हणायला लागतो, मी श्रीखंड आहे. काम करायचं आहे बाबा, काय घेशील? काय नाही बाबा, पोटाला फक्त एक भाकरीचा तुकडा द्या, अंगाला अंगरखा द्या, आयुष्यभर तसंच काम करेल. बघता 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 हा श्रीखंड्या 36 वर्ष काम करतो, एकच काम करत नाही तर 12 त्रिक 36, 12 वर्षांच्या ड्युट्या बदलत जातो, मात्र हा श्रीखंड्या तिथं काम करत असतो. श्रीखंड्या चंदन उगाळता खरी, वस्त्र गंगा तिरी धुत असे, द्वारकेची मूर्ती एक अनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, निळामणी देवर राबे त्यांच्या घरी, दत्त चोपदारी करीत असे. करता 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 हा भगवंत या श्रीखंड्याच्या रूपानं 36 वर्ष काम करतो आणि 36 वर्षाचं काम झाल्यानंतर भगवंत ज्या वेळेस निघून जातो, पिवळा पितांबर तसा म्हणून पडतो आणि ढाय मकळून नाथ बाबा रडायला लावतात, नको 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 नको, चंदन उगाळण्याचं काम केलं, चोपदारी केली आणि अजून काय काम केलं, कावडी कावडीने पाणी जग पाणी वाहे. पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे, भगवंतांनी जगाच्या मालकानं एकनाथ महाराजांच्या दारामध्ये, एकनाथ महाराजांच्या वाड्यामध्ये आज सुद्धा ते रांजण तिथं उपलब्ध आहे, ज्या रांजणामध्ये श्रीखंड या नामकरण घेऊन भगवंतांनी तिथं पाणी वाहलं. कारण नाथ महाराजांचा विश्वास होता, अतूट असा विश्वास होता. कोणावरती होता? तो भगवंतावरती होता. म्हणून जगद्गुरु संत तुकोबाराय सांगतात, आमचा सुद्धा विश्वास असायला पाहिजे. ज्या संतांनी आम्हाला भगवंत दाखवून दिले त्या संतांवरती आमचा विश्वास असायला पाहिजे. बाबा सगळेजण आम्ही गाडीनं प्रवास करत असतो, गाडीमध्ये बसल्या बसल्या आम्हाला कुठं बसा वाटते? सगळ्यात पहिले गाडीत बसल्याबरोबर आम्हाला पाहिजे असते ते विंडो सीट. त्या विंडो सीट जवळ जाऊन बसतो, जर सापडत नसेल सहज म्हणतो, बाबा तुम्ही कुठं चालले, तुम्ही कुठं चालले, तुम्ही कुठं चालले? समजा मला इथून बसून नागपूरला जायचं आहे आणि नागपूरला जर ती सीट रिकामी होत असेल तर आम्हाला अजिबात त्याचा उपयोग नाही. बाबा आमचं सुद्धा तसंच आहे, गाडी चढल्या ना चढल्या आम्हाला सुखाची अपेक्षा असतात या जीवनाच्या गाडीमध्ये. मनुष्य सुद्धा जन्माच्या स्थानकावरून मृत्यूच्या स्थानकापर्यंत आयुष्याच्या गाडीमधून प्रवास करत असतो.
جنما آني مرتو يا دوغان مدل انتر كاي اصر تر تلا جيوان مناو آني يا جيوانا مدل چالتا سوز عمالا ويندو سيد منجي سخاچي بلاشا مي کر دوستو آني يا سخاچي شودا جيوان کنٹي دوستو واپس دي بابا لوگا چڑتا جشي پرواسي يتا جاتا آمچا سودا آيوشا مدل تشيس لوگا يتا बघता शेवटचं स्थान कधी येईल आम्हाला सांगता येत नाही शेवटचं स्थान कोणतं असेल तर ते स्मशान भूमीचं असते आम्हाला सुद्धा ते समजलं पाहिजे बाबा हे चालत असताना प्रथमतः आम्ही पाहतो की विंडो सीट असायला पाहिजे आणि दुसऱ्यांदा ती सीट असली पाहिजे तर ती कोणती असली पाहिजे बाबा ड्रायव्हरच्या जवळचा होतो आम्ही शेवटी जाऊन बसतो का गाडी पूर्ण रिकामी आहे शेवटी जाऊन बसतो का आम्ही का बसत नाही शेवटी सांगा बाबा का बसत नाही आम्ही शेवटी कारण शेवटी गचके लागतात गाडी जशी जोरान चाली एकदम कुदायला लागते गाडी आमच्या पोटातलं पाणी खालीवर होईल गचके बसतील दुःख होईल त्रास होईल म्हणून शेवटच्या सीटवर बसत नाही आम्ही ड्रायव्हर पासून जवळची सीट पाहतो या जगाचा मालक हे आमच्या सर्वांच्या या गाड्यांचा ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरच्या त्या वाहकाच्या जवळ आम्ही असलो पाहिजे एकदम जवळ लागून बसू शकत नाही कारण जवळची सीट असते संतांची संतांच्या जवळची सीट आम्हाला भेटायला पाहिजे म्हणून संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा एकदा का जगाचा मालक आमच्या जवळ असेल आम्हाला कोणत्याच गोष्टीची भय असणारच नाही कारण हे जग चालते बघ सगळंच्या सगळं जग त्याच्याच भरोशावर चालते बाबा चाले हे शरीर कुणाची या सत्य कोण ऐकवी देखवी एक नारायण तयाचे भजन चुकोने दे झाडाचे ही पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोटे झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेनं चालते तो आमच्या सर्वांचा वाहक आहे त्यांच्या जवळची सीट जरी आम्हाला भेटत नसेल तर संतांच्या सानिध्यात जाणं हे भाग्याची गोष्ट आहे बाबा विठ्ठला संतांवरती असायला पाहिजे म्हणून जगद्गुरु संत तुकोबाराय सांगतात या जगाचं तुम्हाला जगामध्ये कल्याण करायचं असेल तर संतांच्या सानिध्यात जा जसं लोखंडाचा स्पर्श हा परिसाचा झालं ना झालं त्या लोखंडाचं रूपांतर कशामध्ये होते तर ते सोन्यामध्ये होते लोहो उभे खाय माती ते परिसाचे संगती सोने झाला या पुढती नशिवी जे म्हणे कनकाचे सोने होय हे सामर्थ्य परिसा आहे का मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी मृताला सुद्धा जिवंत करण्याचं कोणामध्ये सामर्थ्य आहे ते कोणामध्ये सामर्थ्य आहे ते मृताला जिवंत करण्याचं सामर्थ्य आहे ते अमृतामध्ये आहे तसं लोखंडाला सोन्याचं करण्याचं सामर्थ्य कशाचं आहे तर ते परिसामध्ये आणि परिस कोण आहेत तर ते संत आहेत म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आमच्या जगाचं आमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा मी दास झालो बडियांचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाताडीला संसारा केला षड उर्मीचा भगवंताच्या जो बळीवंत असं बळीवंतांच्या सानिध्यात जे संत आहेत त्या संतांच्या सानिध्यात जाणं हे भाग्याची गोष्ट आहे मग जगद्गुरु संत तुकोबाराय एकदा गेले संतांच्या सानिध्यामध्ये संत नेमकं तुमचं करतील काय अभंगाच्या दुसऱ्या Yeah.
هيج ماج هيك كردي سكول تيني ها غوپال كرپا كري ماجو كاي بھلو كرياج اسيل سانگلا كرنياج اسيل تو كون كرو شكت اسيل تو فقط تميز كرو شكتات كون كرو شكتات هيج ماج هيك كردي سكول تيني ها غوپال كرپا كري سنتز آمسا بھلو كرو شكتات دفرو كميز كرو شكت ناي آمسا هيت كشات آئتا پايشا مده دانا مده سمپتی مده अजिबात आमचं हित असता का माने आमचं हित असेल तर भगवंताच्या सानिध्यातच असलं पाहिजे आमचं जीवन एवढं मोठं नाही आहे बाबा या मोठ्या जीवनामध्ये आमचं हित होऊ शकेल अजिबात होऊ शकत नाही आम्ही पावणे आहे या जगामध्ये जसं पावणे येतात ना पावणे आले ना आले आमचा दिवस किती असतो पावण्याचा मुक्काम जास्तीत जास्त 4-8 दिवस पूर्वीच्या काळामध्ये होता पाया चांगले होते माणसं चांगले होते प्रत्येक घरामध्ये एक भाषा शिकायला जायचा आता मामाही शिकवत नाही भाषा मामी भी शिकवत नाही कोणाच्याच घरामध्ये भाषा शिकायला मिळत नाही पावणे याचे पूर्वीच्या काळामध्ये लग्न असायचे बाबा 8-8 10-10 दिवस लोक राहायचे महिना महिना भर लग्नामध्ये राहायला जायचं आता मामा सुद्धा जेव्हा अनाउंस केलं जाते मुलीचे मामा मुलीच्या मागे उभे राहतील मुलाचे मामा मुलाच्या मागे उभे राहतील तेव्हा कुठं तो गाडीवरून उतरतो लगेच गाडी स्टँडवर लावतो पळत 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 जातो ऐन वेळेवरती येतो आम्हाला फुरसत नाही सगळे जण म्हणतात आम्हाला कामा कामामध्ये आम्ही व्यस्त आहेत सगळे जण व्यस्त आहेत आम्ही म्हणायला लागतो पूर्वीच्या काळी लोक गरीब होते पण मनाने श्रीमंत होते बाबा आताच्या काळामध्ये तसं नाहीये पैसा वाढला संपत्ती वाढले सातबारा वाढले कपाटामध्ये बसत नाही एवढे पैसे आले मात्र माणुसकी हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागली पूर्वीच्या काळामध्ये रांगोळी काढल्या जाते लिहिल्या जायचं सुस्वागतम दरवाजावरती दोन मालदार लावलेले असायचे आणि लिहिलेलं राहायचं सुस्वागतम आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं जायचं आता लिहिले असते पाटी कुत्र्यांपासून सावधान बरोबर आहे की नाही लोक वाढत चाललेत का लोकांच्या जवळ संपत्ती वाढत चालली पैसा वाढत चालली मात्र प्रेम हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागलं आवाज दिला जातो मुलीच्या मामा मुलीच्या मागे उभे राहतील मुलाचे मामा मुलाच्या मागे उभे राहतील लोक सांगतात येऊ राहिले काही लोक सांगतात अरे त्याची आता उतरली आता हळूहळू येऊ राहिले ते चालता यायला लागलं आता हळूहळू हळूहळू जातील पूर्ण चांगलं येणंच घातला लोकांना आवरण्याची जबाबदारी नवरा नरदेवाच्या बापानं दिलेली असते मामाच गड्या तू आवरजो बरं तीन खांबे लावून हात मोकळा झालेला असतो चालता येत नाही चालत 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 जातो आम्ही व्यसनामध्ये आमचं हित नाही आमचं पैशामध्ये नाही धनामध्ये नाही दारामध्ये नाही पुत्रामध्ये आमचं हित असू शकत नाही आमचं हित असेल त्या अध्यात्मामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये म्हणून जगद्गुरु संत तुकोबारे सांगतात हे चिवाज हित करीती सकड तेने हा गोपाळ कृपा करी आमच्या पोरांना सुद्धा त्यांचं हित आम्हाला समजलं पाहिजे आपल्या हिता जो असे जागत आम्हाला आमचं हित समजलं पाहिजे आमच्या धर्माचं सुद्धा हित आम्हाला समजायला पाहिजे बाबा आमच्या पोरांना आम्ही शिकवायला पाहिजे आमच्या पोरांना चांगल्यात चांगल्या अस्खलित इंग्रजी यायला पाहिजे आमचा धर्म आमचा अध्यात्म अजिबात कमजोर नाही सुशिक्षित अडाणी नाही आमचा धर्म आमच्या याच्यामध्ये सुद्धा वेल एज्युकेटेड लोक होऊन गेलेले आहेत स्वामी विवेकानंद शिकोबाच्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जाऊन सांगतात अस्खलित इंग्रजीमध्ये सांगतात आतापर्यंत सगळ्याच्या सगळं सगळेजण जेंटलमॅन म्हणून सगळेजण संबोधले जायचे त्यावेळेस स्वामी विवेकानंद जाऊन सांगतात ब्रदर्स अँड सिस्टर्स हे नाव सांगतात भाऊ आणि बंधू आणि भगिनींनो सांगतात स्टँड अप बी बोल्ड बी स्ट्रॉंग टेक द होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर शोल्डर दॅट यू नो यू आर द क्रिएटर ऑफ न्यू डिस्टनी नो नीड टू लुक इन बाय इट फॉरवर्ड वी वॉन्ट इन्फिनिट करेज इन्फिनिट झेल अँड इन्फिनिट एनर्जी दॅन वी कॅन बी प्रोग्रेस तिथं जाऊन सांगतात सर्वच्या सर्व अमेरिका असो सर्वसा सर्व जगभरामध्ये आमच्या हिंदू धर्माची वाह वाह होते आमच्या सुद्धा पोराला अस्खलित इंग्रजी बोलता यायला पाहिजे काय निश्चित बोलता यायला पाहिजे मात्र त्याचं हित कसं आहे इंग्रजीच्या सोबत सोबत आमच्या धर्माचं अध्यात्माचं आमच्या पोरांना हनुमान चालीसा यायला पाहिजे आमच्या पोरांना सुंदर ते धान उभे उठेवरी कर्कटा वरी ठेवून या हे सुद्धा आमच्या पोराला यायला पाहिजे याच्यासाठी मायबाप म्हणून आम्हाला आमच्या पोरांचं हित समजलं पाहिजे बाबा याची माझी हित करती सकळ तेने हा गोपाळ कृपा करी आमचं हितच आम्हाला समजत नाही एखादं बाबा असते सहज म्हणते नातू बा ही बिडी घे रे एकदा पेटून आण रे एकदा तिथून
बरोबर दूर 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 धावत धावत जाते सहज गडी एकदम चुली मधले ओलीत उचलते सहज गडीला लावते असं पेटवते बाजूला ठेवते पळत 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 जाते ते आजोबा आणलं बरं का पेटून आजोबा घेऊन पळतात बिडी विजलेली असते चार चौघ त्याचे मित्रवर्य तिथं बसले असतात आजोबा सहज बरं म्हणते एवढा मोठा झाला बोडम्या बिडी बी पेटवता येत नाही आता बिडी पेटवण्यात कोणती फुशारकी आहे पोरग सहज जाते आणि जाते ना जाते पोलीस हाती घेते आता पोराला समजते बिडी विजता कामा नये आपली इज्जत का सवाल आहे पोरग घेते आणि बिडी पेटवायला लागते बिडीचा सुद्धा एक नियम आहे बाबा जोपर्यंत ओढत नाही तोपर्यंत बिडी पेटत नाही असं पोरग बिडीचा झुरका ओढते असं पेटवते बिडी इजलेली नसते तिथं जाते आजोबा शाबासकी देतात आता बरोबर पेटून आणली मग तिकडे बिडी ओढता 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 धुटकं पेटवता पेटो पेटवता सिगरेट पेटवलं जाते गांजा पेटवलं जाते सगळं पेटवता 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 बुढेवान जे वडिलोपार्जित जमीन कमावलेली असते सर्वची सर्व बिडी बरोबर फुकून टाकलं जाते विठ्ठला विठ्ठला आम्हाला सुद्धा आमचं हित नेमकं कशामध्ये आहे हे समजायला पाहिजे हित ते करावे हे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे हाच आम्हाला उपदेश संत सांगतात आता तरी पुढे हाच उपदेश आम्ही आता कोणाला हाच उपदेश करतो का स्वतःच साध्य जीवनाचं साधन जीवन हे साधन आहे साध्य आहे ते भगवंत तो प्राप्त करण्यासाठी तुमचं हित तुम्हाला समजलं पाहिजे असं संत सांगतात आमचा सुद्धा भाव संतांच्या चरणावरती असायला पाहिजे संत चरणी भाव Yeah.
संत चरणी भाव धरा भूलू नका भव का क्षण क्षणी नामस्मरण करा संतांच्या चरणावरती भाव ठेवला पाहिजे जगद्गुरु संत तुकोबाराय सुद्धा आम्हाला तेच करायला सांगतात हेच माझे हित करती सकळ त्याने हा गोपाळ कृपा करी हा भगवंताचा हा गोपाळ त्यांनीच आपलासा करून घेतलेला आहे संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला तो पद्मनाभ जोडला गेलेला आहे म्हणून तोची ह्याची माझी हित करती सकळ त्याने हा गोपाळ कृपा करी तो आमच्यावरती कृपा करेल म्हणून संतांच्या सानिध्यात आम्ही जाऊन आमच्या जीवनाचं कल्याण आम्हाला करता यायला पाहिजे आणखी काय करता यायला पाहिजे अभंगाच्या तिसऱ्या चरण पाऊले खेळतात ते सोपी गोष्ट नाही बाबा पूर्व पुण्य ज्याचे असेल पदरी तोच वार करी पंढरीचा ज्याचा पूर्व पुण्य कसे काही ना काही असेल त्यालाच ह्या गोष्टी घडत असतात बाबा आपल्या पोरांमध्ये पोरांनी सुद्धा इथे येऊन गेलं पाहिजे आम्हाला सुद्धा भगवंताचं नामस्मरण आमच्या सुद्धा मुखातून यायला पाहिजे बाबा भगवंत भजन पूजन
भजन पूजन त्याची वाट पाहे भाग्यवंतांच्याच घरी भजन आणि पूजन होत असत बाबा आमच्या सुद्धा मुखामतून भगवंताचं नामस्मरण व्हायला पाहिजे ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी त्यांनी हात वरती करा ज्यांना हात नसतील त्यांनी वर नका करू बाबा कोपऱ्यात सगळ्यांना आहे तिकडे वळा खाली एक ताळी वाजवा एक दोन गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल धर्ममंडपामध्ये भेटत असते बघा जर हे टाळ्या वाजवण्याचं भाग्य जर आपल्याला उपयोजन करायचं ठरलं आणि रस्त्यानं जाता जाता जर टाळ्या वाजवायला लागले एखादा माणूस जर वाकईमध्ये टाळ्या वाजवायला लागले तर लोक म्हणते येळा झाला काय म्हणते माणूस हा हे टाळ्या वाजवण्याचं हे फुगडी खेळण्याचं भाग्य सुद्धा इथंच लावत असते बाबा ते म्हणा 7 दिवसात घेता यायला पाहिजे बाबा आमचा धर्म आम्हाला खूप चांगलं चांगलं शिकवून जाते बाबा आम्हाला ते समजत नाही आम्हाला ते समजायला सुद्धा पाहिजे ते समजणं फार महत्वाचे आहे बाबा आमचा धर्म अलौकिक आहे सनातन आमचा असा धर्म आहे आम्हाला आत्ता समजायला लागलं आत्ता कोपर्निकस सांगायला लागला का पृथ्वी हे गोल आहे पहिले लोक सांगायचे सूर्योदय व्हायचा सूर्यास्त व्हायचा सूर्योदय पृथ्वी एका ठिकाणी आणि सूर्य असा येते ना असा जाते हे लोक सांगायचे आणि कोपर्निकस सांगायला लागले जास्तीत जास्त 100 ते 150 वर्षाचे पूर्वी बेटा मोजून फक्त शेवटचे 10 मिनिट राहिले आपल्याला 55 मिनिट झालेले आहे हे गुरु भागलिया मज वाहतील कडिये त्यांचे आणि जोडे सर्व सुख जगद्गुरु संत तुकोबाराय सुद्धा तेच सांगतात आमच्या धर्मात सुद्धा अलौकिक आमचा धर्म आहे आत्ता कोपर्निकस 150 वर्षाच्या पूर्वी सांगतो का पृथ्वी गोल आहे आणि हे गोल असणारी पृथ्वी हे सूर्याच्या भोवती फिरते स्वतःच्या भोवती फिरता 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 परिवलन आणि परिभ्रमण करता 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 आम्हाला भूगोलामध्ये शिकतो आम्ही पृथ्वी हे सूर्याच्या भोवती फिरते 150 वर्षाच्या पूर्वी समजायला लागले आणि त्या कोपर्निकसाचा अंत करण्यासाठी लोक पुढे आले लोक म्हणायला लागले पृथ्वी जाग्यावर आहे सूर्य फिरतो हे कोपर्निकसानं 150 वर्षाच्या पूर्वी हा सिद्धांत मांडला आणि आमच्या माऊली ज्ञानोबारांनी 13व्या शतकामध्ये हा सिद्धांत मांडून ठेवला बाबा उदयस्ताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे उदय आणि अस्ताच्या प्रमाणे जसा उदय होतो आणि अस्त होतो तसं ते होत नाही ते न चालता सूर्याचे चालणे आम्हाला भासमान होत असते 13व्या शतकामध्ये हा सिद्धांत माऊली नारुमारांनी मांडून ठेवलेला आहे बाबा हा आम्हाला लाईट दिसतो ना आम्हाला लाईट दिसायला लागतो ना हा लाईट म्हणतो हा लाईट चांगला चमकतो हा 100 वर्षाच्या पूर्वी थॉमस अल्वा एडिसन शोधून काढला आणि हा चालतो कशावरती इलेक्ट्रिसिटी वरती चालतो 100 वर्षाच्या पूर्वी सांगायला लागले माऊली मात्र माऊली नारुमारांनी 13व्या शतकामध्ये लिहून ठेवलेला आहे उदकाचे नि आवेशे प्रकटले तेज लखलखित जैसे मग विजय माझी असेल सलील काही उदकाच्या आवेशानं ही वीज कशी निर्माण होते उदक म्हणजे पाणी पाण्याच्या आवेशानं त्याचं घर्षण होते
بندو بائر بڑتات آنیا بندون چا روپان در ہوتی ویجے مدے پرکٹ لے تیش اللہ کلکی تا جیسے مگو ویجے ماشی ایسے اللہ سلیل کائی کا تیری سلیل منجھ ویز اسلی پیچے تیراویا شکتان لیون ٹھولل ہے بابا پروتھوی گول آئے یا اتتا سمجھ لو سپاٹ آئے پروتھوی گول آئے اتتا شمبر ورشا چا پروی شاسترت نے اللہ سمجھ لو ماتر اونکار وٹ ناواز کمبوڑی ہے دیشا مدے ایک ہندو مندر آئے आम्हाला असं वाटतंय पोरं फक्त 10 मिनिट शेवटचे तो 10 मिनिट थकले असेल तर बसून घ्या विठ्ठला विठ्ठला मंगोळिया नावाचा देशाच्या देशामध्ये 4000 एकर मध्ये ओंकारवाट नावाचं एक मंदिर आहे हिंदू मंदिर आहे आम्हाला असं वाटतंय जगात सर्वात मोठं हिंदू मंदिर कुठं आहे आम्ही असं समजतो उत्तर प्रदेशात असेल दक्षिण भारतात असेल भारतात नाही तो ओंकारवाट नावाचं मंदिर आहे कंबोडियामध्ये आहे विष्णू भगवंताचं तिथं मंदिर आहे त्या मंदिरावरती एक वराहवन भगवंताचं 2000 वर्षाच्या पूर्वी कोरलेला शिलालेखामध्ये एक शिलालेख एक मूर्ती कोरलेली आहे वराह भगवंताचं ते मूर्तीमध्ये कोरलेली आहे त्या वरा भगवंताच्या मुखावरती शिंगावरती एक पृथ्वीचं चिन्ह काढलेलं ते गोल आहे बाबा 150 वर्षांच्या पूर्वी 100 वर्षांच्या पूर्वी कोपर्निकस सांगतो का गोल पृथ्वी आहे 2000 वर्षांच्या पूर्वी आमच्या धर्माने सांगितलेलं आहे का पृथ्वी हे गोल आहे वरा भगवंताच्या शिंगावरती तोंडावरती ते काढलेलं पृथ्वीचं चिन्ह सुद्धा गोल आहे बाबा आमचा धर्म अविर्णनीय आहे आम्हाला ते समजला पाहिजे आमच्या पोरांना सुद्धा आमचा धर्म आम्ही ज्या वेळेस समजून सांगू लहान लहान पोरं आमचे ज्या वेळेस हरिपाठ मुखपाठ होईल आमच्या पोरीच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी असेल गाथा असेल आम्ही सांगू शकू आलेले पाहुणे जेव्हा पाहायला येतील आमची पोरगी दोन वर्ग कमी शिकली बाबा पण आमच्या पोरीला ना गाथा येते ज्ञानेश्वरी येते हे आम्हाला सांगता यायला पाहिजे ज्या वेळेस आमचा धर्म आमच्या पोराला समजेल ना बाबा मग आमचे पोरं 35 तुकडे होऊन फ्रीज मध्ये कधीच पडणार नाही जगद्गुरु संत तुकोबाराय सुद्धा तेच सांगतात भागल्या मज वाहतील कडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख भागल्या मी कधी एखादा थकलो तर हे संत वाहतील कडिये कडेवरती घेईल जशी एखादी माय असते आपल्या लेकराला लेकरू चालता चालता थकायला लागले तर कडेवरती घेते आणि चालता चालता जत्रीमध्ये एखादं देखावा आमच्या पोराला जर दाखवायचं असेल आमची पोरकी पोराला सहज कडेवरती माय येते घेते तिला असं वाटते का मी जे दिसते ना मला ते माझ्या पोराला सुद्धा ते दिसायला पाहिजे याच्यासाठी तिची माय त्या पोराला सहज उचलते आणि कडेवरती घेते जगद्गुरु संत तुकोबाराय सुद्धा तेच सांगतात वागलिया मज वाहतील कडिये त्यांची आणि सर्व सुख मला कडेवरती घेईल मात्र बापाचं काळी जे त्याच्या पुढचं असते बापा जे जे आमच्या मला दिसते ते ते तर माझ्या पोराला दिसायलाच पाहिजे पण मला जे शक्य नाही ते सुद्धा माझ्या पोराला दिसलं पाहिजे म्हणून बाप हा कडेवरती घेत नाही तो खांद्यावरती घेतो विठ्ठला सांगतात का हे संत एकदा मला कडेवरती घेईल त्यांच्या सोडीलाच मला या सुखाची प्राप्ती सुद्धा होईल आम्हाला सुद्धा जगणं तसं जगता यायला पाहिजे बाबा नाथ महाराज फार कसं जगावं माणसानं फार छान शब्दामध्ये सांगतात पक्षी अंगणी उतरती अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे सावे संसारी जववर प्राचीनाशी दूरी वस्ती कर वस्ती आला प्राप्त काळी निघून गेला नाथ बाबा सांगतात ज्याप्रमाणे पक्षी येतात अंगणामध्ये येतात धान्य टिपतात टिपतात टिपतात
भुरकन निघून जातात कोणत्याच पक्षाला अशी एक एवढी कोणती गोष्ट नसते काही जमा करून 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 ठेवण्याचं त्याला सुद्धा कधीच लोभ होत नाही जसा येतो जपतो वस्ती करो वस्ती आला प्रत्येक काळी निघून गेला आला तसा निघून जातो तसं सुद्धा आम्हाला सुद्धा जपता यायला पाहिजे आमचं सुद्धा आम्हाला स्वतःची सोडवणूक सुद्धा या संसारामधून करता यायला पाहिजे म्हणून पक्षाप्रमाणे आम्ही जगलं पाहिजे आम्हाला उपदेश सुद्धा संत करतात याच्यातच आमचं सुख आहे फळ तारा पुत्र कशातच आमचं सुख हे असू शकत नाही संतांच्या सानिध्यात अध्यात्माच्या सानिध्यात हे आमचं सुख आहे मग जगद्गुरु संत तुकोबराय हे करत असताना तुम्ही काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी आणखी कराल कोणत्या गोष्टी करणार नाही ते तरी सांगा अभंगाच्या शेवटच्या Thank you.
तुम्हाला शेवटचे 5 मिनिट तुका म्हणे शेष सेविनावळी वचनन मोडी बोलिले ते भगवंताला सांगतात तुकोबाराय सांगतात का शे जे उष्ट उरलेलं असेल ते एकदाच सेवन करू या संतांचं आणि वचनन मोडी बोलिले ते जगद्गुरु संत तुकोबाराय सांगतात हे वचन सुद्धा हिंदवी स्वराज्याची चढती दौलत हिंदवी स्वराज्याची पालखी दौलत फिरवणाऱ्या मर्द मावळ्यांच्या साथीनं महाराष्ट्राच्या मावळ माथ्यावर सह्याद्रीच्या छातळात हिंदवी स्वराज्याचा भगवा बनवणारे मावळ्या मावळ्यांच्या रूपाने हिंदवी स्वराज्याची चढती दौलत निर्माण झाली. प्रत्येक मावळ्याने सुद्धा स्वतःच्या छातळावरती लिहिलं होतं शिवाजी, पाठीवरती लावला होता भगवा ध्वज आणि या देहाचं नाव ठेवलं होतं भंडारा. उतरला तरी येळकोट आणि नाही उतरला तरी येळकोट. प्रत्येक मावळा झुंजत होता, लढत होता, मरत होता. मरावे परी कीर्ती रूपे मागे उरावे, तुका म्हणे एक मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती माग. या न्यायाप्रमाणे प्रत्येक मावळा लढत होता, झुंजत होता आणि हिंदवी स्वराज्याची निर्माण करून जात होता. महाराज सहज सोपं शक्य नाही. प्रताप फळावरती एक मंदिर आहे भवानीचं. या आई भवानीच्या मंदिरामध्ये एक तलवार आहे, तलवारीचं नाव आहे, तलवार आहे ते हंबीरराव मोहितेंचे, सरसेनापती हंबीरराव मोहिते. या अंबरराव मोहितेंचे या तलवारतीवरती 6 शिक्के उमटवलेले आहेत. महाराज किती शिक्के उमटवलेले आहेत? 6 शिक्के उमटवलेले आहेत. छत्रपती शिवरायांचा एक नियम होता, एका मावळ्यानं एका लढाईमध्ये एकाच लढाईमध्ये एकाच दिवसामध्ये 100 गनीम कापले का एक शिक्का उमटवला जायचा. तलवारीवरती हंबीरराव मोहितेंच्या तलवारीवरती 6 शिक्के होते. महाराज किती मावळे मारले असतील एका दिवसात? 600 वर मावळे, मावळ्यान मावळे 600 वर गनीम या मावळ्यानं हंबीरराव मोहितीनं एकाच दिवसामध्ये मारले गेले. मस्तकात तलवार टाकली का कर 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 माणूस पेंबी पर्यंत कापला जायचा. रथ ज्या हातामध्ये होती, ज्या मनगटामध्ये होत, त्या मनगटाचं नाव होत हंबीरराव मोहिते. आम्हाला साधं सिलेंडर सुद्धा उचलता येत नाही बाबा. उचललं का जोड आहे म्हणतो. 50 किलोचं पोतं आमच्याच्यानं उचलता येत नाही म्हणून ते 30 किलोचं झालं, पुढे 10 किलोचं होईल. कांदा बी बुक्कीत फुटत नाही आमच्याच्यानं. एकाच गावामध्ये बेंबी पर्यंत माणूस कापला जायचा. आणि ह्याच मावळ्यांच्या रूपानं, ह्याच मावळ्यांच्या खंबीर साथीनं, याच हंबीरराव मोहितेंच्या खंबीर साथीनं सुद्धा हिंदवी स्वराज्याचा चढता दौलत निर्माण झाली. छत्रपती शिवराय होते, मावळे होते, आमच्यासाठी स्वतःला मातीत रोवून घेतलं आणि हिंदवी स्वराज्याचं हे देखणं स्वप्न अस्तित्वात आलं बाबा. म्हणूनच आमच्या अंगणामधील तुळस, आमच्या मंदिरावरील कळस, कळसावरचा भगवा ध्वज केवळ आणि केवळ छत्रपती शिवरायांमुळे शाबूत आहे. छत्रपती शिवाजी महाराज का म्हणे शेष शेविनावळी वचन नमोळी बोलिले ते संतांचे पायी माझा विश्वास सर्व भाव दास झालो त्यांचा त्याची माझी हित करीती सकळ ते भाग करी भागलिया मज वाहतील कडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख. तुका म्हणे शेष शेविनावळी वचन नमोळी बोलिले ते. मी वचन बोलणार नाही कारण वंदु चरण रज सेवू पुष्टावळ्या पूर्वकर्मा होळ्या करून सांडू एकदाच्या. आम्ही ह्याच्यासाठी जिथं आमचा जन्म झालेला आहे. आम्ही वैकुंठाचे वासी आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आळूजी संतांचे मार्ग आळ राणी भरले जग उचिष्टाचा वाग शिशोरला तो शिव. जगद्गुरु संत तुकोबाराय सुद्धा तुम्हा मला आवर्जून हाक देऊन सांगतात का विश्वास ठेवायचा असेल तर संतांच्या पायावरती ठेवा. झालेली कीर्तन रूपी सेवा समर्पित करत असताना हे कीर्तन रूपीचं सेवेचं पुष्प अर्पण करण्याचं भाग्य लाभलं ज्यांच्या मार्फत ही सेवा आली. हरिभक्त परायण आदरणीय घोरपडे महाराज, आदरणीय हरिभक्त परायण गोंबटकर महाराज, आदरणीय सर्वच्या सर्व टाळकरी वृंद, अत्तरकार बाबा असो, आदरणीय शिंगाडे बाबा असो, भगवान भाऊ असो, भानुदास महाराज असो, श्रीकृष्ण महाराज असो, मृदंगाचार्य जयदीप महाराज असो, विष्णुभाऊ असो,
आदरणीय बापू असो गोंदापूरून आलेले सर्वच्या सर्व भाविक मंडळी असो सर्वच्या सर्व टाळकरी मंडळी विनेकरी बापा सर्वच्या सर्व श्रोते मायबा सर्वांच्या हृदयस्थ पांडुरंगाला त्रिवार दंडवत करतो. श्रवणाची भक्ती सुद्धा महत्वाची आहे. कोणीच फार घोरलं गिरलं नाही हे फार महत्वाची गोष्ट आहे. कुंभकर्णाला दोन बायक्या होत्या. एकाचं नाव होतं जागृती, दुसरीचं नाव होतं निद्रा. जागृती कुंभकर्ण ज्यावेळेस मेला त्यावेळेस निघून गेली आणि उरली ते निद्रा. निद्रा येते आणि रामा भगवान रामचंद्राकडे येते आणि म्हणते भगवंता जागृती तर गेली सती मी काय करू. त्यावेळेस रामचंद्र सांगतात भगवान प्रभू रामचंद्र सांगतात निद्रेला सांगते जेव्हा जेव्हा कीर्तन होत जाते रातचे जे जे चांगले हुशार माणसं असतील की त्याच्या डोळ्यामध्ये जात जा आणि एकदा झोपत जा. निद्रा म्हणजे काय झोप. झोप पुढच्या पाच कीर्तनात आम्हाला यायला नाही पाहिजे. सर्वांच्या हृदयस्थ पांडुरंगाला त्रिवार दंडवत करतो आणि इथं थांबतो. ज्ञानेश्वर Thank you.